नमस्कार, मी शीतल राजू शिर्के, लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। खंडणी मागणारे दोन डॉक्टरांना अटक, तरडगावात कारवाई। भग्न मूर्तींचे कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून विसर्जन, धर्मवीर युवा मंचाची सामाजिक बांधिलकी। तब्बल 14 तास वीज गायब, विजेच्या लपंडावामुळे सातारकर हैराण। बिबट्याकडून बोकड फसत, सातारामध्ये घबराटीचे वातावरण। पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येचा सांगलीत काँग्रेसकडून तीव्र निषेध। शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरकडून फोटोग्राफरला मारहाण। सातारा रेल्वे स्थानकात दुहेरीकरणाला गती, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान देणार भेट। लेफ्टनंट स्वाती यांच्या भेटीला म्हाडी कुटुंबीय चेन्नईत, प्रशिक्षण सही झाल्या बेस्ट कॅडेट। रयतवर साताऱ्याचे 5 जण, शिंदे, पाटणकर, धुमाळ, खत्री, चव्हाण यांना संधी। आणि हद्दवाढ प्रस्ताव, प्रांतांच्या दरबारी सातारकरांना अधिसूचनेची उत्सुकता। बातमीपत्र सविस्तर। आपल्या पत्नीचा गर्भपात झाल्याच्या कारणावरून प्राथमिक आरोग्य केंद्रातील सरकारी अधिकाऱ्याला ब्लॅकमेल करून 10 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या डॉक्टरला त्याच्या सहकार्यासह अटक करण्यात आली आहे। डॉक्टर प्रवीण कदम राहणार गलांडेवाडी बारामती, डॉक्टर नितीन टेये राहणार दौड, अशी अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांची नावे आहेत। याबाबतची अधिक माहिती अशी की पशुवैद्यकीय अधिकारी प्रवीण कदम यांची पत्नी शुभांगी यांना काही दिवसांपूर्वी तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते। 5 महिन्यांची गर्भवती असलेल्या शुभांगी यांचा त्या ठिकाणी गर्भपात झाला। त्यानंतर गर्भपाताशी संबंधित सर्व कागदपत्रे डॉक्टर प्रवीण कदम याने माहिती अधिकारी खाली मागून घेतली। तरळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिल कदम यांना प्रवीणकडून वेळोवेळी धमक्या येऊ लागल्या, व्हॉट्सअपवरून विचित्र मेसेज फिरू लागले। या गोष्टीला कंटाळून अनिल कदम यांनी प्रवीणचा मोबाईल नंबर ब्लॉक केला। सातारा आरोग्य अधिकारी यांच्या कमिटीने या प्रकरणाची चौकशी केली। डॉक्टर अनिल कदम यांनी केलेले उपचार व्यवस्थित असल्याचा अहवालही या कमिटीने दिला, मात्र डॉक्टर अनिल कदम यांच्यावर कारवाई होण्यासाठी उपोषण करणार असल्याची तक्रार आरोग्यमंत्र्यांकडे प्रवीणने केली होती। ही तक्रार मागे घेण्यासाठी प्रवीणचा सहकारी मित्र डॉक्टर नितीन टेळे याने फोन करून 15 लाखाची मागणी केली। अनिल कदम यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना वेगवेगळ्या प्रकरणात गुंतवण्याची धमकी दिली। अखेर तडजोडीअंती पुन्हा त्यांनी 10 लाख रुपये मागितले। त्यावर डॉक्टर अनिल कदम यांनी सहमती दर्शवल्यानंतर हे पैसे फलटण येथे आणून देण्याचे ठरले। दरम्यान काळात डॉक्टर अनिल कदम यांनी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेशी संपर्क साधला, त्यानंतर सापळा रचण्यात आला। पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांच्यासह त्यांच्या टीमने तरडगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर या दोघांना पैसे घेताना रंगेहात पकडले। स्थानिक गुन्हे शाखेने दोघांनाही लोणंद पोलिसांच्या ताब्यात दिले। या दोघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली गणेश मूर्ती तयार करणाऱ्यांकडून मूर्ती उघड्यावर ठेवण्यात गेल्यामुळे सातारकरांच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता ओळखून कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांच्या मदतीने 148 मूर्तींचे विसर्जन केले। बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली गेल्या अनेक दिवसांपासून राजस्थानी कारागिरांनी झोपड्या उभारल्या होत्या। गणेश मूर्ती तयार करणारे कारागीर या ठिकाणी वास्तव्यास होते। दरम्यान गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गणेश मूर्ती तयार करण्यात आल्या होत्या, मात्र मूर्ती शिल्लक राहिल्याने त्यांनी झोपडीमध्ये मूर्ती अस्ताव्यस्त ठेवल्या होत्या। हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी निवेदन जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिले, मात्र यावर काहीच तोडगा न निघाल्याने धर्मवीर युवा मंचाचे कार्यकर्ते सकाळी 11 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली जमले, त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती। उपविभागीय अधिकारी खंडेरवा धरणे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। कार्यकर्त्यांनी एका ट्रॉलीमध्ये मूर्ती ठेवून गोडोली तळ्यात मूर्तीचे विसर्जन केले। विजेचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, पाऊस आणि त्यात विजेचा लपंडावामुळे सातारकरांना हैराण करून सोडले होते। सुमारे 14 तासांनंतर विजेने दर्शन दिले। गणेशोत्सवाच्या अखेरच्या टप्प्यात विश्रांती दिलेल्या वरुण राजाने सायंकाळी साताराला झोडपून काढले। पहिल्या तासाभरानंतर पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी विजेचा लखलखाट व सोसाट्याचा वारा सुरूच होता। रात्री पुन्हा पावसाचा जोर वाढला। वरून पाऊस झोडपून काढत असताना घर, कार्यालय, दुकानातील वीज गायब झाली, त्यावेळी सातारकरांचे हाल झाले।
शहराचा बहुतांश भाग अंधारात बुडाला होता. करंजे, शाहूपुरी, गेंडामाळ, राजवाडा परिसर, मंगळवार तळे परिसरातील नागरिकांना रात्र अंधारातच काढावी लागली. पहाटेच्या वेळी काही भागातील वीज पुरवठा पूर्ववत झाला. शहरातील वीज पुरवठ्याची परिस्थिती पूर्णतः पूर्वपदावर यायला सकाळचे 10 वाजले. यामुळे बहुतांश नोकरदार व व्यापारी वर्गाला वेळ गाठण्यासाठी आंघोळी विना आपल्या कामावर पळावे लागले. विजेच्या लपंडावामुळे सातारकरांना हैराण करून सोडलेच होते. दरम्यान 14 तासांनंतर विजेचे दर्शन झाले. साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्याच्या पायथ्याशी मंगळाई देवीच्या आवारात सायंकाळी बिबट्याने एका बकरीवर हल्ला चढवून तो फस्त केली. ही घटना समोर आल्यानंतर परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की किल्ले अजिंक्यतारा परिसरातील मंगळाई देवी नजीक पॅरेंट स्कूल आहे. येथे लागूनच तामजाईचा माळ नावाचे शिवार असून लालचंद्र बाबूराव जाधव हा शेतकरी गुरे चरण्यासाठी येथे घेऊन गेला होता. गुरे चरत असताना शेतकरी बाजूला थांबला होता. या शिवारात सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने बोकडावर अचानक हल्ला केला. बिबट्याचा हल्ला होताच बोकड जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र बिबट्याने बोकडाला सुमारे 20 ते 25 फूट झाडीत फरफडत नेले. ही घटना शेतकऱ्याने पाहिल्यानंतर त्याने आरडाओरडा करताच परिसरातील नागरिक घटनेच्या दिशेने धावले. तोपर्यंत बिबट्याने बोकडावर हल्ला करून त्याला जीवे मारले व तेथून बिबट्या पसार झाला. घटनास्थळी शेतकरी व नागरिकांनी धाव घेतल्याने सर्वांचा थरकाप उडाला. घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाला माहिती देण्यात आली. त्यावेळी वनक्षेत्रपाल महेश पाटील, वनपाल प्रशांत पडवळ, वनरक्षक सुहास भोसले यांनी ही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी करून पंचनामा केला. वन विभागाकडून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मिळण्यासाठी मदत केली जाणार आहे. मी आता मंगळाई देवीच्या पायथ्याला उभा आहे आणि या पायथ्याला आताच काही वेळापूर्वीच एका बिबट्याने जोरदार हल्ला केलेला आहे. हल्ल्यामध्ये एक बकरी आहे, त्या बकरीचा जीव घेतलेला आहे आणि ज्या समक्ष व्यक्तीने जे पाहिलेलं आहे तो आत्ताच आपल्या समवेत आहे. तिथलं काही फिरायला जाणारे लोक पण आपल्या समवेत आहेत. थोड्या वेळापूर्वीच हा हल्ला झालेला आहे. अजिंक्यतऱ्याच्या बरोबर पायथ्याला आत्ता मी उभा आहे. तर तुमचं नाव सांगा. लालचंद बाबूराव जाधव. अच्छा. इथंच मी बकऱ्या टाकत होतो. बर. आणि अचानक आला झाडीतून डायरेक्ट हल्लाच केला. हल्ल्यामध्ये नेमकं काय काय झालं, ते कसा हल्ला झाला, किती वाजता झाला आणि कसं कसं झालं ते जरा माहिती सांगा. 5:30 दरम्यान डायरेक्ट वरून आला. सगळं शेळी पळाल्यामुळे बघितलं इकडे तिकडे हुडकून, पण ते लपून बसलेला होता. बर. आणि तो जाताना इकडे घेऊन जाताना ते नेमकं समोर झाला. समोर आमच्या दोघांचा सामनाच झाला समोर. आता हा जो परिसर आहे मला वाटतं हा अजिंक्यतारा ना. बर. हा अजिंक्यतारा बरोबर. आणि हे खाली गोळीबार मैदान आणि हा शाहूनगरचा भाग आणि हे बरोबर मंगळाई देवीचा पायथा. हा बरं. आता एक सांगा मग एवढं तुम्ही हे जे बकरी वगैरे इथं चरायला घेऊन आला होता का? आणि आतापर्यंत किती वेळ झाले असं? आता इथली काही स्थानिक मंडळी पण आहेत, तुम्ही सांगू शकाल का काय नेमकी आता हे एकदा बिबट्याने नेमका इथं हल्ला केलेला आहे? इथं तुम्ही रोज जर फिरायला येत असेल तर आता काय नेमकं? नेहमी दिसतो पण अधून मधून तो नेहमी दिसतोच. बर. म्हणजे फिरायला आलो ना आम्ही, सतत आईमध्ये कुठेतरी बसलेला असतो. बर. दिसतो कधी कधी उन्हाला तुमच्या दगडावर बसलेला बऱ्याचदा पाहिलाय बऱ्याच लोकांनी. बर. ज्येष्ठ नागरिक फिरायला येत होते. बर. या बाबतीत फॉरेस्टनी काही पाऊल उचललेलं आहे का? आतापर्यंत एकदा घेतलं त्यांनी. बर. आमच्या घरात आलतं मी, त्याच ठसले वगैरे त्यांनी घेतली पण त्यांना त्यावेळेस नाही सापडलं. बर. 3-4 वर्षापूर्वी फॉरेस्ट वाले येऊन गेलेले का घरापाशी? बरं. ताई तुम्ही इथं फिरायला येत असता नेमकं आता हे जे बिबट्याने आता एका बकरीला मारलेलं आहे, पूर्णपणे संपूर्ण टाकलेलं आहे, तर नेमकं काय सांगाल तुम्ही आता? हे माझंच आहे धरलेलं आहे. तुमचंच आहे का? हो माझंच धरलेलं आहे. माझे मिस्टर घेऊन आलेले. बर. आणि त्यांना न माहित होता धरले. बर. आम्ही रोज इथं शेळ्या घेऊन येतो. आमच्या पण शेळ्या येत्या, त्यांच्या ना आमच्या शेळ्या एकत्रच चरतात. आज त्यांचे मालक होते म्हणून इकडे आले ना आम्ही तिथं होतो. माझ्या पण इथं शेळे असतील. आता भीती वाटते का माता इथं एवढं? भीती वाटते. तर आता एवढं मोठं धरलं म्हणलं भीती वाटणार. आज हेडला मारलं उद्या माणसं हल्ला करू शकतो. बरोबर. माता नेमकी तुम्ही मागणी काय करताय म्हणजे फॉरेस्टला? बरेच जनावर इथं आहेत, माणसाभरात लोक फिरतात, मुलं बाळ खेळतात, लहान मुलं सुद्धा करतात.
नाही आता इथं भीती एक निर्माण झाली म्हणजे आज बकरीवरती हल्ला झालाय, उद्या होऊ शकतो, लहान लहान मुलं खेळते त्यांच्या बी होऊ शकतो, त्याची भरपाई कोण देणार मग? तुम्ही जर पुढचं पाऊल नाही उचललं तर आज ह्याचा जीव घेतला उद्या माणसाचा, सगळ्यांचीच लहान लहान मुलं, आमची मुलं असतात, ही मुलं असतात, सगळ्यांचीच मुलं असते ती मधून अधून जनावरांकडे शेरड्यांकडे। तर एकंदर बघितलं तर इथं फार भीतीचं वातावरण मंगाई देवी च्या पायथ्याला हे तयार झालेलं आहे। एकंदर या बाबतीतलं जर या स्थानिक लोकांकडनं जे म्हणणं आहे की ही घटना ही अतिशय दुर्दैवी आहे की इथं बकरी चरायला येतात आणि बकरीवरती हल्ला झाला। उद्या जर एखाद्या व्यक्तीवर हल्ला झाला तर त्याला जबाबदार कोण असेल? तर त्यामुळं फॉरेस्टनी तातडीनं याची दखल घेऊन या बाबतीत कारवाई करावी अशी सर्व इथल्या खालची शाहूनगर असतील, गोळीबार मैदान असतील, इथं आसपास राहणाऱ्या लोकांची सर्वांची मागणी आहे। त्यामुळं फॉरेस्ट खात्याने तातडीनं हे पाऊल उचलून त्या बिबट्याला जेरबंद करावं अशी तातडीची मागणी आहे। धन्यवाद। तुम्ही घरी झाला की बर इकडे आहे की जरा समोर या हा जो परिसर आहे हा अजिंक्य तऱ्याचा पायथा म्हणायचा ना याला बर काय नेमकं घटना घडली ते सांगा। बिबट्या आला आणि बिबट्याने डायरेक्ट इथेच पकडलं। केवढा होता बिबट्या? बिबट्या चांगला मोठा होता म्हणजे साधारण दोन अडीच फुट। बर किती वाजता झालं? साधारण 5:30 दरम्यान सगळी माणसं बिनसं होती तरी त्यांनी इथे खाली येऊन पकडलं। बर मग या बाबतीत फॉरेस्टला वगैरे कळवलंय का तुम्ही? गेलेत कळवायला गेलेलेत का? बर ज्यावेळेस हे ह्याला बकरीला पकडलं, बोकडाला पकडलं, त्यावेळेस कुणी पाहिलं का बिबट्याला? मी पाहिलं। बर मी स्वतःच पाहिलं। तुम्ही स्वतः पाहिलं? तुम्ही किती लांब होता बिबट्यापासून? मी एवढ्या अंतरात, 10 फुटाच्या अंतरात होत। बर मग त्या क्षणालाच मारू मारून टाकलं का त्याला? हा घाटीच दाबली, घाटीच दाबली त्याची। अच्छा आधी इथं खाली कुठे शिरला आहे बिबट्या आतापर्यंत कधी? अजून तर खाली काय कुठे 2-4 दिवसात तिथे दिसलेला एका दिसला होता का? कालवा म्हणजे हे फिरा येतात ना बायका, त्यांना दिसलेला। बर बर मग आता इथं मग तुम्ही आता घाबरला असणार आहे? इथं भरपूर लोक फिरायला असतात ना? बर इकडे उभं राहायला जागा नसते एवढे लोक असतात इकडे, घाबरले त्यामुळे घाबरले ना लोक, जवळजवळ गेलेत म्हणजे सगळे। बरं आणखी कुणावर हल्ला केला का फक्त बोकडावरच केला? फर्स्ट टाइम आज केला बोकडावरती, आज फर्स्ट टाइम बोकडच धरले बाकी नाही काय। बरं ठीक आहे। बंगलोर येथे ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येचा सांगलीत काँग्रेसकडून तीव्र शब्दात निषेध करण्यात आला आहे। बंगलोरमध्ये गौरी लंकेश या महिला पत्रकाराची हत्या झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे। या भ्याड हल्ल्याचा निषेध करीत काँग्रेस पक्षाकडून सांगलीत या हत्येचा निषेध करीत हल्लेखोरांना तातडीने पकडण्याची मागणी केली। काँग्रेसने शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गांधी पुतळ्यासमोर हे निषेध आंदोलन करण्यात आले। तसंच गौरी लंकेश यांची हत्या म्हणजे लोकशाहीचा खून असल्याचा आरोप देखील काँग्रेसने यावेळी केला। पत्रकाराचा बेंगलोरमध्ये एक अतिशय भ्याड असा हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आलेली आहे। खरं म्हणजे गौरी हे देवीचे प्रतीक आणि गणपतीच्या दिवसामध्ये या गौरी देवीची हत्या करणं हे महापाप त्या मारे करणारा आणि या विचाराच्या ह्या प्रवृत्तीला ह्या विचाराला कलबुर्गी, दाभोळकर, पानसरे आणि
गौरी लंकेश यांच्या विचारांना विरोध करणारा ह्या प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो. खरं म्हणजे या देशामध्ये चाललंय काय? पहिल्यांदा दाभोळकरांची हत्या झाली, पानसरेंची हत्या झाली, कर्नाटकमध्ये धारवाडला कलबुर्गींची हत्या झाली आणि कर्नाटकच्या बेंगलोरमध्ये गौरी लंकेश यांची हत्या होते आणि ह्या चारीही मारेकरांचे जे हत्यारे ते हत्यारे सापडत नाहीत. खरं म्हणजे ह्या निश्चितपणानं ज्यांच्या केंद्रामध्ये सरकार आहे ह्या केंद्रानं खरं म्हणजे दाभोळकरांच्या आत्ताच्या छटा लावला धडा लावला पाहिजे होता, त्या राज्यानं लावला पाहिजे होता. कलबुर्गीचा खुनाचा धडा तिथं छटा लावलेला नाही, पानसरेंचा नाही आणि आता गौरी लंकेश यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावरून तिथं एक प्रकारची बदनामीचे त्यांच्या मेसेज झळकत आहेत. आणखी हत्या अशा प्रकारची करा म्हणून प्रवृत्त केले जाते ह्या सगळ्यांच्या पाठीशी कोण आहे? आपण जाणता की केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे आणि आता ह्या सगळ्या विचारधाराला ठोकरणाऱ्या अशा धर्माधिष्ठ माणसांना असं वाटू लागले की आपलं सरकार असल्यामुळं आता आपण कोणाच्याही हत्या केल्या तरी आपल्याला कोण हात लावू शकणार नाही अशा प्रकारचं एक दहशतीचं वातावरण दुर्दैवानं या पुरोगामी देशामध्ये आज सुरू आहे. आम्ही जिल्हा काँग्रेस, शहर जिल्हा काँग्रेस, आमच्या तमाम सर्व काँग्रेसच्या फ्रंटलच्या संघटनेच्या वतीनं या हत्येचा जाहीर निषेध करतो आणि आता तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये गौरी लंकेशच्या मारेकराला लवकरात पकडा आणि ही पत्रकारांची हत्या म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभांची हत्या आहे. तुम्ही माणसं माराल परंतु विचाराला तुम्हाला मारता येणार नाहीत. आता या ठिकाणी तमाम आम्ही अशा प्रवृत्तीला विरोध करण्याकरता इथं निषेधाकरता एकत्र आलो. शिल्पा शेट्टीचा फोटो काढण्यासाठी आलेल्या फोटोग्राफरला बाउन्सरने जोरदार मारहाण करण्याची घटना घडली आहे. दरम्यान फोटोग्राफरला मारहाण झाल्यामुळे मीडियामध्ये संताप व्यक्त होत असून बाउन्सरवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान हा व्हिडिओ लोकवृत्तच्या प्रेक्षकांसाठी. कवर किया तूने? हाथ पीछे, हाथ पीछे मार रहा है. मतलब छुड़ा रहा हूँ तब से. हो गया, ये पहले डॉक्टर के पास लेके जाओ. नहीं, एक मिनट. हो गया भाई, भाई तू कितने मारा भाई? भाई मत कर, मत कर. अरे उनको डॉक्टर के पास लेके जाओ. मिश्रा जी को अभी फोन करो. मिश्रा जी भी गए, अभी निकले. ये दोनों को मैं मना कर रहा था. हाथ मत उठाओ. ये दोनों को मैं मना कर रहा था, तुम दोनों को समझा रहा था मैं. नहीं नहीं, फोन कर लिया मैंने. तुम लोग को बोला नहीं, मैं जर्नलिस्ट. तुम लोग ना फोटोग्राफर को मारे हो, फोटोग्राफर को मारे.
हमारा लोग क्या कर रहे हैं उनको। जो लड़का था उसको बाहर भेजो बस, सिंपल। उसका ऊपर क्या काम है गेस्ट लोग में? अब बात करने के लिए बात, उनको खाना खिला रहा है, खाला काय दिसत नाही का? रक्त काय तोंडा मधून नाही का? हे काय इथे केलं हे? पूरा मुंह फोड दिया उसका। बाजी इधर आओ, लोकल लोक आहे। आम्ही इधर 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 आओ, इधर आओ। बरोबर बरोबर काय कुठे तो आहे कुठे हे काय? ये मीडिया है, होटल को प्रमोट कर रहा है, बस बना के फोटो मार रहे हैं। बात बोलूं मैं, झूठ नहीं बोल रहा। मेरे को बहुत सालों के इतने जन खड़े, कोई बोल देना मेरी गलती है, ठीक है? कोई गलती नहीं है। मैं अभी कैमरा छोड़ के कोई बिना कंप्लेन किए यहाँ पे चला। एक बंदा यहाँ पे कोई बोल दे मेरी गलती नहीं भाई, आपकी गलती नहीं है। ओनर को बोल, उसको भी बोला ओनर की ये ओनर। अरे इतना साल से उधर शतरंज का बाजार आता है हम, वही तो उनको बोल रहे हैं। कभी गलती नहीं थी बेचारे, जबरदस्ती मारा उनको, दो लोग छुड़ा रहे उनको भी मार रहे हैं वो लोग। बोलोगे सामने से मारा ना, सामने ही इधर ही सामने गाड़ी के पीछे के मारो। रेल्वे मंत्रालयाने पुणे मिरज कोल्हापूर मार्गाच्या दुहेरीकरण व विद्युतीकरणाला कोट्यवधी रुपयांचा निधी दिला असल्याने पुणे ते कोल्हापूर रेल्वे मार्गावर मध्य रेल्वेच्या वतीने युद्धपातळीवर कामे हाती घेण्यात आली आहेत। सातारा रेल्वे स्थानकात दुहेरीकरणाच्या प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे काम सुरू आहे। दरम्यान मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर डी के शर्मा हे नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात वार्षिक तपासणीसाठी सातारा रेल्वे स्टेशनला भेट देण्याची शक्यता आहे, त्यामुळे ते आपल्या या भेटीत सातारा रेल्वेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी काय प्रयत्न करतात याकडे रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे। तसेच सातारा येथील रेल्वे स्थानक परिसरात दुहेरीकरणासंदर्भातील प्रशासकीय कार्यालयाच्या इमारतीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे। तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचे निवासस्थानही सातारा रेल्वे स्टेशन परिसरात बांधण्यात येणार आहे। तसेच सातारा येथे रेल्वेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे कार्यालय होणार असून या कार्यालयातून पुणे ते कोल्हापूर दरम्यानचा कार्यभार हाकण्यात येणार आहे। विद्युतीकरण व दुहेरीकरणाच्या कामांमुळे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीही सातारा रेल्वे स्थानकावर वाढल्या आहेत। जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी तालुका सातारा येथील कर्नल संतोष माडिक यांच्या पत्नी स्वाती माडिक यांचा लेफ्टनंट पदाचा दीक्षांत समारोह होणार असून त्या प्रशिक्षणस्थळी बेस्ट कॅन्डिडेट ठरले आहेत। नोव्हेंबर 2015 मध्ये कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय रायफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष माडिक शहीद झाले होते। त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर शौर्यचक्र पुरस्कारही देण्यात आला। शहीद कर्नल्यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान त्यांच्या पत्नी स्वाती माडिक यांनी स्वतः लष्करात रुजू होण्याबरोबरच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती। त्यानंतर ऑक्टोबर 2016 मध्ये स्वाती या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या होत्या। स्वाती माडिक यांनी गेल्या 11 महिन्यात स्वतःला सैन्याच्या शिस्तीत बांधून घेतले आहे। दरम्यान या सोहळ्यासाठी माडिक कुटुंबियांसह स्वाती यांच्या माहेरची मंडळीही चेन्नईत दाखल झाली आहेत। रयत शिक्षण संस्थेच्या कार्यकारिणी समितीवर सातारा जिल्ह्यातील 5 निष्ठावंतांना खासदार शरद पवार यांनी संधी दिली आहे। आमदार शशिकांत शिंदे, सुधीर धुमाळ, सुनील खत्री, प्रकाश चव्हाण, सत्यजित पाटणकर यांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे। विधान परिषदेतील राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद व कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांना संधी देण्यात आली आहे। सुधीर धुमाळ हे खासदार पवार त्यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात। राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस असताना सुधीर धुमाळ यांनी उल्लेखनीय काम केले होते। जिल्हा राष्ट्रवादीचा बालकिल्ला म्हणून ओळखला जातो, यामध्ये धुमाळ यांचे मोठे योगदान आहे।
तसेच रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी 5 जणांना पाठवलेल्या पत्रानुसार आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्यपदी आपली निवड केली असल्याचे म्हटले आहे. हद्दवाढीचा अहवाल अजून जिल्हाधिकारी कार्यालयात गेलेला नाही तर हा अहवाल प्रांताधिकाऱ्यांच्या दरबारात अडकला आहे. दरम्यान सातारकरांना अधिसूचनेची उत्सुकता लागली आहे. सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रारूप अधिसूचनेवर 34 जणांच्या हरकतीवर सूचना आल्या. त्यांची सुनावणी होऊन महिना लोटला तरीही अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयात अहवाल गेला नाही. हा अहवाल प्रांताधिकाऱ्यांच्या दरबारात अडकला आहे. दरम्यान सातारा शहराची लोकवस्ती खिंडवाडी पासून लिमखिंडीला भिडली असतानाही गेल्या 35 वर्षात शहराची हद्द इंचानेही वाढली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या अंतिम घोषणेकडे सातारकरांचे लक्ष लागले आहे. पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी. खंडणी मागणारे 2 डॉक्टरांना अटक, तरडगावात कारवाई. भग्नमूर्तींचे कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून विसर्जन. धर्मवीर युवा मंचाची सामाजिक बांधिलकी. तब्बल 14 तास वीज गायब, विजेच्या लपंडावामुळे सातारकर हैराण. बिबट्याकडून बोकड फस्त, सातारामध्ये घबराटीचे वातावरण. पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्येचा सांगलीत काँग्रेसकडून तीव्र निषेध. शिल्पा शेट्टीच्या बाउन्सरकडून फोटोग्राफरला मारहाण. सातारा रेल्वे स्थानकात दुहेरीकरणाला गती, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी नोव्हेंबर डिसेंबर दरम्यान देणार भेट. लेफ्टनंट सौदी यांच्या भेटीला भाडी कुटुंबीय चेन्नई. प्रशिक्षण सही झाल्या बेस्ट कॅडेट. रयतवर साताऱ्याचे 5 जण, शिंदे, पाटणकर, धुमाळ, खत्री, चव्हाण यांना संधी. आणि हद्दवाढ प्रस्ताव प्रांतांच्या दरबारी, सातारकरांना अधिसूचनेची उत्सुकता. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.